पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया पीएफआय या संघटनेचा सक्रिय सदस्य असणाऱ्या एका बावीस वर्षीय धर्मगुरु असणाऱ्या युवकाला इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या पथकाने चौकशीसाठी मध्यरात्री ताब्यात दहशतवादी संघटना या संघटनेकडून पैसे पुरवले जात असल्याच्या संशयावरून संपूर्ण देशात एनआयएनए या संघटनेशी संबंध असणाऱ्या अनेक युवकांना ताब्यात घेतले आहे त्यामुळे मिरजमधील या संघटनेच्या सदस्याला सोमवारी मध्यरात्री तीन वाजता इन्व्हेस्टिगेशन ब्युरो आयबी यांनी सांगली जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या मदतीने ताब्यात घेतले जवळपास पाच जणांच्या पथकाने दिवसभर या युवकांकडे कसून चौकशी केली आयच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा तरुण सक्रिय असल्याच्या संशयावरून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते त्याचा भाऊ या संघटनेचा जिल्हा अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली सध्या तरी या संघटनेचे आठ ते नऊ पदाधिकारी सांगली जिल्ह्यात असल्याची माहिती समजते याबाबत इन्व्हेस्टिगेशन ब्युरो आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने या तरुणांची चौकशी केली आहे मात्र आक्षेपार्ह काही हाती लागले नसल्याची माहिती पुढे आली सायंकाळी पुन्हा चौकशीसाठी महात्मा गांधी चौक पोलिसांकडे या तरुणाला ताब्यात देण्यात आले मात्र पीएफआयच्या मिरज कनेक्शनमुळे शहरात मात्र दिवसभर चर्चा सुरू होती